दोन बायका असलेल्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी सरकारकडे मागणी केली. दोनपेक्षा अधिक मुलं असलेल्यांना योजनेतून वगळा असं महाजनांनी म्हटलंय. रहिवाशी दाखल्याची अट शिथिल करण्याला आक्षेप आहे. लाडकी बहीण योजना चांगली पण तिचा गैरफायदा घेतला जाऊ नये असं महत्वाचं विधान महाजन यांनी केलंय. या योजनेमध्ये जे डोमेसाईल सर्टिफिकेटची अट काढून टाकली आणि त्याच्या जागी रॅशन कार्ड आहे, त्याच्या जागी मतदान कार्ड आहे, माझं तर असं म्हणणं याचा गैरफायदा जे मुंबई आणि परिसरात जे बांगलादेशी राहतात ते उचलतील ना. अशा लोकांना हा फायदा मिळू द्यायचा का? दुसरी गोष्ट अशी आहे की काही लोकांना दोन बायका आहेत, काही लोकांना अपत्य जास्त आहेत, मग यांना ह्या योजनेचा फायदा द्यायचा का? माझं स्पष्ट मत असं आहे ज्यांना दोन बायका आहेत किंवा ज्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत त्यांना या योजनेचा फायदा देऊ नये. म्हणून आमचा योजनेला विरोध नाही आहे. योजनेमध्ये कुणाला समाविष्ट करावं, योग्य माणसाला समाविष्ट झालं पाहिजे, योग्य व्यक्तीला ती मदत गेली पाहिजे, हे आमचं मत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.